आपण 3 वेळा जवळपास मेन्शन केलं आणि त्याच्या अगोदर आपण लेखी पण दिलेलं आहे, जवळपास 2 ते 3 वेळा लेखी दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निर्णय शेवटी जो अपेक्षित आहे तो आज त्याला एक चांगला समर्थनीय अशा प्रकारचं उत्तर त्याला आज चीफ जस्टिसकडून मिळालेलं आहे. आता अपेक्षा करूया की तारीख लवकर लागावी आणि संवैधानिक बेंचसमोर स्टे वेकेट करणं हा आपला पहिली अग्रक्रम त्या गोष्टीला आहे, तो त्या गोष्टीला. आणि ते झाल्याबरोबर मग इतर गोष्टी मेरिटवर नंतर घेता येतील. सर, दुसरा एक विषय, आता ऍडमिशन प्रोसेस सुरू होते, 11 वेळेचे थांबलेले प्रवेश आपण सुरू करतोय, मेडिकलचे प्रवेश आता सुरू झालेले आहेत, पहिला टप्पा तो ऑल इंडिया लेवलचा संपलेला, आता महाराष्ट्रात प्रवेश सुरू होतील, तर या ठिकाणी मराठी विद्यार्थ्यांना आरक्षण न मिळाल्यामुळे त्यांचं जे नुकसान होणार आहे त्यासाठी सरकार काय विचार करते, त्यांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न आहे? असं आहे की पहिल्यांदा ऍडमिशन्स ह्या आजच्या ज्या स्टेमुळे जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, जिथे ॲडमिशन झालेल्याच नाहीत ते ॲडमिशन्स करून टाकाव्यात असं माझं व्यक्तिगत मत आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्यावर चर्चा आम्ही केली, मुख्यमंत्र्यांसमोर मी, वर्षा गायकवाड आणि उदय सामंत या तिघांनी मिळून आम्ही विनंती केलेली आहे की ज्यांच्या आता ॲडमिशनची प्रक्रिया जिकडे सुरू व्हायची आहे ती प्रक्रिया आजची जी राज त्याच्यामधली जी काही कायदेशीर परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन पुढचे ॲडमिशन्स जे करायचे आहेत ते करून टाकल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. आणि ते विनाविलंब केलं पाहिजे, कारण की ॲकॅडेमिक इयर हे जवळपास 4-5 महिने संपून गेलेले आहेत, उर्वरित कालावधीमध्ये पुढचा अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा असल्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये हे लक्षात घेऊन त्याच्यामध्ये ॲडमिशनची प्रक्रिया 11वीची असेल किंवा अन्य ॲडमिशनच्या बाबतीमध्ये असेल ती प्रक्रिया सरकारी स्तरावर तातडीने त्याच्यामध्ये निर्णय व्हावा अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आम्ही. आणि मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये लवकरच यामध्ये कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेऊ असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आम्हाला सर पण प्रश्न असा येतो की 11वीचाच पुढचा मर्यादा येत नाही, 11वी नाही सगळे ॲडमिशन, एमपीएससीच्या एक्झामचा पण मुद्दा नाही. आता परीक्षा हा विषय वेगळा आहे, म्हणजे मी कॉलेज उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण किंवा राज्य शासनाच्या अत्याधिक असलेल्या जेवढ्या शिक्षण आहे म्हणजे जिथे एज्युकेशनचा प्रश्न आहे, शैक्षणिक जिथे वर्षाचा प्रश्न आहे त्याच्यापुरती मी मर्यादित बोलतो आहे. आणि त्या बाबतीमधलं जी ॲडमिशनची प्रक्रिया ती विनाविलंब पुढे व्हावी अशी माझी व्यक्तिगत मत आहे, जे आम्ही त्यांना कॅबिनेट मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. सर मग यालाच मराठा संघटनांच्या काही लोकांच्या हे विरोध कारणच नाही ना, मला वाटतं या ॲडमिशन्सला इतरांच्या ज्या ॲडमिशन्स राहिलेल्या आहेत त्या आज जी काही कायदेशीर परिस्थिती निर्माण झाली की SABCला स्थगिती मिळालेली आहे, ती स्थगिती असल्यामुळे त्याच्यामध्ये आज तर काही करता येत नाही, त्यामुळे इतरांच्या ज्या ॲडमिशन्स आहेत, कारण हे ॲकॅडमिक वर्षाचा प्रश्न आहे, हा उर्वरित जो काही कालावधी राहिलेला आहे त्याच्यामुळे त्याची एक एक वर्ष विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग त्या ॲडमिशनची प्रक्रिया ही मंत्रिमंडळाने कायदेशीर निर्णय त्याच्यामध्ये घ्यावा आणि ॲडमिशनची प्रक्रिया सुरू करून टाकावी, म्हणजे इतरांच्या जे ॲडमिशन अडकलेले आहेत ते ॲडमिशन्स कारण नसताना विलंब न होता ते ॲडमिशन झाल्या पाहिजे असं मला वाटतं. निर्माण केलं जात आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी काहीच करत नाही, ते टिकाऊ म्हणून काहीच करत नाही. मी तुम्हाला आंदोलनं कोणाला काय करायची आहेत ह्या विषय माझा नाही, आंदोलनं करू नये वारंवार सांगण्यात आलेलं आहे, आंदोलन कोणाशी करायचं हे ठरलं पाहिजे, सरकार ह्याच्यामध्ये जे करायचं ते करतं आहे, इंटरिम स्टे कोर्टाने दिला, सरकारने कुठलीही स्थगिती दिलेली नाही. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या वेळेस तारीख न्याय मी तुम्हाला सांगितलं की केव्हा केव्हा मी अर्ज केलेले आहेत, जी प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला काही मर्यादा आहेत आणि म्हणून आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करत आहोत त्यांना आंदोलन करण्याच्या वेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालय असो त्यांनी सुद्धा जॉईन व्हावं जे गेलं असतील त्यांनी, तिथे प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. नाही, फीजच्या बाबतीमध्ये आमच्या सहकाऱ्यांनी काही मतं व्यक्त केलेली आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॉन्शियस निर्णय घ्यावा ना काय करायचं याच्या बाबतीमध्ये. मी काही त्या विभागाचा मंत्री नसल्यामुळे त्याचं भाषण मी करणं उचित नाही आहे, संबंधित मंत्र्यांचे प्रस्ताव जे काही येतील तो परवा कॅबिनेट होणे शक्यता आहे, तर कॅबिनेट मीटिंगमध्ये त्यांनी विषय घ्यावेत आणि मुख्यमंत्र्यांची त्याची परवा करा. शेवटी कसं आहे की जिथे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स आहेत, धोरणात्मक निर्णय आहेत, तर ते निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय होऊ शकतात, हा काय उपसमितीच्या कक्षमधला विषय नाही आहे. सर, उद्या राज्यात काही ओबीसी संघटना आंदोलन करणार आहे आणि त्यांना प्रत्युत्तर म्हणून काही मराठा समाजाच्या संघटना सुद्धा करणार आहे, ओबीसी वर्सेस मराठा असा एक प्रकार राजकीय षडयंत्र काही पक्षांचं आहे की ज्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावायचा आहे आणि राजकीय फायदा उठवायचा आहे,
तर मला एवढं सांगायचं आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठे धक्का लावायचा निर्णय कोणी कधी मागच्या सरकारने घेतला नव्हता, आमची पण तीच भूमिका आहे की ओबीसींचं आरक्षण जे आहे ते जसं तसं कायम राहिलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे, ही भूमिका मागची होती आमची तशीच होती आणि आज तीच भूमिका आमची कायम आहे की इतरांच्या आरक्षणात धक्का न लावता मराठ्यांचं आरक्षण मिळावं अशीच आमची भूमिका आहे. सर आपण म्हणतो की काही जणांचं षडयंत्र म्हणजे नेमकं कोणतं, ते बघा. जे आंदोलन करणं असं आहे की आंदोलन करते हा नेमका टर्म जो आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पक्षाचे लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत हा संशोधनाचा विषय काही लोकांचा. जे प्रामाणिकपणे प्रयत्न समाजाचा आरक्षण करते त्यांना बदनाम करण्याकरता काही लोक त्यात घुसलेले आहेत असं आमचं मत आहे. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की अशा प्रकारच्या खोट्या नाट्या बातम्या सोडण्याचं जे काम चालू आहे ते टाळता आलं पाहिजे. प्रामाणिकपणे आरक्षण मिळावं याकरता प्रयत्न न्यायालय लढाई लढली पाहिजे. आणि ठीक आहे तुमचा आंदोलनाचा आम्ही काही तुमचा अधिकार आहे आम्ही काही नाही म्हणत नाही आहे. आंदोलन कोणाच्या विरोध करता आपण करत आहोत हा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्या आंदोलन करण्याच्या ऐवजी तुम्ही न्यायालयामध्ये येऊन तुमची बाजू भक्कमपणे मांडा. चांगले वकील आपल्याकडे निष्ठात वकील तुमच्याकडेही आहेत मराठा समाजामध्ये, त्यांनी बाजू मांडावी त्याचं आम्ही समर्थन करतोच आहोत. परंतु इतर म्हणजे आता ओबीसी विरुद्ध मराठा हे लावण्याचा प्रयत्न आहे कशाकरता चाललं आहे मग इथे, की हा प्रश्न जिथे नाही आहे मला सांगा हा प्रश्न आला कुठे. जिथे हा प्रश्नच उद्भवलेला नाही आहे तिथे मग हे कोण करतं आहे आणि कशासाठी करतं आहे, मग राजकीय काही कोणाचा डावपेच आहे का याच्यामधलं हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही सर मागच्या वेळी देखील वकिलांच्या बाबतीत बोलला होता की तुम्हाला आमचा विश्वास नसेल तर तुम्ही देखील वकील जावा, मात्र या वाक्याचा विपर्यास झाला तुमच्यावर म्हणजे हतबलता अजिबात नाही आहे. एक ऐकून सरकार कमी पडतंय सरकार गंभीर नाही असे वारंवार आरोप जे केले जातात मग आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे जर मत वकील चांगले असतील तर आम्ही स्वागत करू ना, उलट आमच्यावर जॉईन व्हावं त्यांनी. आता देशातला सर्वोच्च विधितज्ञ म्हणून आपण मुकुल रोहतगींना घेतलेला आहे त्याच्याबरोबर तिथे पटवाले आहेत, मग कपिल सिब्बल अपियर होत आहे इतरांच्या वतीने अपियर होत आहेत, कपिल सिब्बल अभिषेक मनू सिंघवी अपियर होत आहेत, मग ही नावाजलेली नामांकित मंडळी आहेत. तुम्हाला वाटतं घ्यायच्यापेक्षाही कोणी चांगलं आपल्याकडे असेल तर आमची तक्रार नाही, ती त्यालाही जॉईन होऊ त्यांनी बाजू मांडू द्या, बिलकुल आम्हाला स्वागत आहे त्याचं. म्हणून माझं म्हणणं तात्पर्य आहे की त्याही लोकांचं मी स्वागत करेन जर त्यांनी येऊन ह्या विषयामध्ये आपले काही वेगळे अभिप्राय दिले आणि वेगळ्या पद्धतीने चांगली बाजू मांडली तर कोणाला नको आहे. ते आज की डेव्हलपमेंट निश्चित एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट है. सुप्रीम कोर्ट इसके बारे में मराठा आरक्षण के बारे में बिल्कुल गंभीरता से पॉजिटिवली विचार कर रहा है. गवर्नमेंट ने पहली बार 7 अक्टूबर को मेंशन किया 2020 में, फिर सेकंड टाइम मेंशन 28 अक्टूबर को किया 2020 में और तीसरी बार आज मेंशन किया. और राइटिंग मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. घटनापीठासमोर याची सुनावणी होणार असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे. मराठा आरक्षणाबद्दल जे वारंवार आरोप केले जात आहेत सरकारवर की सरकार गंभीर नाही ते चुकीचं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. याबद्दल तर